पुण्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढलाय. पुण्यातील घाट विभागात जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्यानं होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळं आज दुपारी 3 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 5136 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आला होता. यामध्ये आता वाढ करून 11704 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. तसंच पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्यानं होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळं आज दुपारी 1 वाजता पानशेत धरणाच्या सांडव्यावरून 4480 क्युसेक व विद्युत निर्मिती गृहाद्वारे 600 क्युसेक असा एकूण 5080 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय. पाऊस वाढला तर यामध्ये वाढ होऊ शकते. नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनानं दिलाय. दोन्हीही धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग हे उजनी धरणात येऊन मिसळणार आहे, त्यामुळे उजनीच्या आवकमध्ये वाढ होणार आहे. सध्या उजनी धरण 38.57% भरलेलं आहे. धरणांचे आणि पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. आणि ही बातमी जास्तीत जास्त आपल्या बळीराजापर्यंत देखील नक्की पोहोचवा.